राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याच्या अण्णा हजारी यांच्या आरोपाबाबतचा प्रश्न भाजपचे योगेश सागर यांनी विधानसभेत मांडला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात कारण नसताना गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्री व्यवहाराची राज्य गुप्त वार्ता विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश दिले या तिन्ही चौकशीत या निर्णयात काहीही गैरआढळले नाही मात्र तरीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तक्रारीबाबत त्यांना सुरू असलेल्या चौकशीबाबत माहिती दिली जाईल या प्रकरणात एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या आणि समाजाला काय आहे हे कळू द्या असं अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात दुसरा बॉम्ब टाकलाय वक्फ बोर्डाशी संबंधित ऑडिओ क्लिपचा एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडे दिला तत्पूर्वी फडणवीस यांनी राज्य सरकार हे विशेष सरकारी वकिलांना हाताशी धरून विरोधकांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला होता तर त्याचाही एक पेनड्राईव्ह फडणवीस यांनी अध्यक्षांकडे दिलाय फडणवीसांच्या या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला त्या प्रकरणात नाना पटोले यांचं नाव हे अमजद खान ठेवण्यात आल्याचं वळसे पाटलांनी सांगितलंय तर त्यानंतर मी कुणाची जात काढत नाही पण मला अमजद खान असं नाव का देण्यात आलं असा सवाल नाना पटोले यांनी केलाय त्याचबरोबर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा राहिली आहे त्यामुळे अशी नावे देऊन फोन टॅप केलाय असल्याचं पटोले यांनी म्हटलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे वीस वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय तर मुंबई बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता या निवडणुकीत ते निवडूनही आले होते या प्रकारामुळे प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला होता याच प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरोना महामारी आणि रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत शून्य प्रहारा दरम्यान महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला देशात दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय चा तर वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये घाऊक किंमत निर्देशांक गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा पूर्णांक तेवीस टक्के वाढला असल्याचा मुद्दा सुळे यांनी उपस्थित केला तर इंधन आणि अन्न पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे कोरोनाचा धोका कमी झाल्यानं ना। देशातील नागरिकांना दिलासा मिळतोय दरम्यान गेल्या चोवीस तासात देशात दोन हजार पाचशे अडुसष्ट नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर सत्त्याण्णव जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे काल देशात दोन हजार पाचशे तीन रुग्णांची नोंद झाली होती तर सत्तावीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल देशात चार हजार सातशे बावीस लोक कोरोनातून बरे झाले होते त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या ही तेहतीस हजार नऊशे सतरावर आली आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ही पाच लाख पंधरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी झाली आहे तर आत्तापर्यंत चार कोटी चोवीस लाख सेहेचाळीस हजार एकशे एकाहत्तर लोक कोरोनातून बरे झाले आहेत